दत्ताराम या अपमानाने तडफडत होता. तो रागाने बेफाम झाला. त्याला आता फक्त बदला हवा होता. अगदी इरेला पेटला होता तो. एकनाथच्या घरून निघून आल्यानंतर तो दडक बंधू सुताराकडे गेला. दोघे मिळून दारूच्या ठेक्यावर गेले आणि दारू पिता पिता दत्ताराम रागाने बोलत होता. बंडू सुताराला झालेला सगळा प्रकार त्याने सांगितला. बंड्या, आपल्याला एकनाथला धडा शिकवायचा आहे. काहीही करून त्याची जमीन मिळवायची आहे. त्याला आणि त्याच्या बायकोला आपल्याला संपवायचं आहे. त्याच्या बोलण्याने मात्र बंडू सुतार हादरला. मारहाण ठीक आहे, पण एकदम जीवे मारायचं म्हणजे जरा अवघडच आहे. दत्तारामने बंडू सुताराला आपली सगळी योजना समजावून सांगितली. सोबतीला महादू गुराखी, प्रीतम पुजारी आणि आप्पा वाण्याला घेऊन ही योजना पुरी करायची असा बेत तो आखत होता. तो बंडूला सांगू लागला, तुम्ही मला या योजनेत साथ जर दिली तर भेटणाऱ्या जमिनीमधली अर्धी जमीन तुम्हाला देईल. तुमच्या दारू गांजाचा सगळा खर्च मी करेल. फक्त तुम्ही मला साथ द्या. एका दिवशी ही सगळी टवाळ मंडळी एकत्र बसली. एकनाथ आणि त्याच्या बायकोला कसं संपवायचं याची योजना ते आखू लागले. श्रावण महिना उजाडला. गावची जत्रा भरली होती. सगळीकडे जत्रेचा माहोल होता. वर्षातून एकदा येणाऱ्या जत्रेचा सावरगाववाशी चांगलाच आनंद लुटत होते. जत्रेत तमाशा सुद्धा आला होता. आज रात्री तमाशा होणार होता. सगळा गाव तमाशा पाहायला गेला. एकनाथ आणि त्याची बायको घरीच होते. दिवसभर एकनाथ आणि ती जत्रेत फिरल्यामुळे लवकरच ते झोपी गेले. रात्रीच्या 11 सुमारास अचानक दाराच्या कडीच्या आवाजाने आशाला जाग आली. एवढ्या रात्री कोण आलं असेल? सगळा गाव तर तमाशाला गेलाय. अचानक तिच्या मनात तो विचार डोकावून गेला. दत्ताराम तर नसेल? ती आतून घाबरून गेली. तिने घाबरत घाबरत विचारलं, कोण आहे? काहीच आवाज आला नाही. तिने पुन्हा जोरात विचारलं, कोण आहे? मी प्रीतम पुजारी. अहो, देवळातलं तेल संपलं आहे. दिवा लावायला तेल हवं होतं. गावात कोणीच घरी नाही म्हणून इकडे आलोय. जरा थोडं तेल देता का? प्रीतम पुजाऱ्याचा आवाज ऐकून तिला जरा हायसं वाटलं. संकट परतल्यासारखं वाटलं. पण तिला काय माहीत, आजचं संकटच पुजाऱ्याच्या रूपात आलं होतं. तिने दरवाजा उघडला आणि समोर पाहिलं आणि तिच्या काळजाचं भीतीने पाणी पाणी झालं. समोर खदाखदा हसत प्रीतम पुजारी उभा होता. त्याच्याबरोबर खुनशीपणाने तिच्याकडे पाहत दत्ताराम उभा होता. महादू गुराखी, आप्पा वाणी, बंडू सुतार हे दरवाजाच्या एका बाजूला उभे होते. अचानक समोर येऊन दत्तारामने तिला घरात ढकललं. ते 5 जण लोंढ्यासारखे घरात घुसले. बंडू सुताराने दाराला आतून कडी लावून टाकली. ते 5 जण पूर्णपणे नशेत होते. दत्ताराम पुढे झाला. त्याने आशाचे दोन्ही हात धरले आणि तिला जवळ ओढू लागला. बाकीचे चौघे सुद्धा खुनशीपणाने खदाखद हसत होते. त्यांच्या सगळ्यांच्या मनात आता वासना खदखदत होती. वासनेची भूक वाढत होती. दत्तारामच्या अचानक झालेल्या हल्ल्याने आशा भयभीत झाली. ती त्यांना गयावया करू लागली. तुमच्या पाया पडते, सोडा हो काका. तुमची सून आहे मी, तुमच्या मुलीसारखी आहे. सोडा मला, तुमच्या पाया पडते काका. पण वासनेने पेटलेल्या त्या 5 जणांवर तिच्या बोलण्याचा काही एक परिणाम झाला नाही. दत्तारामने तिच्या कमरेला दोन्ही हातांनी घट्ट मिठी मारली. आशाचा जीव आता गुदमरू लागला. तिच्या डोळ्यातून अश्रूची धार वाहू लागली. त्या धडधाकट हैवानापुढे ती हतबल ठरत होती आणि त्याने तिच्या पदराला हात घातला. ती ओरडू लागली,
दयेची भीक मागू लागली, पण तिचा आवाज कोणापर्यंतही पोहोचत नव्हता। एकनाथ अजून सुद्धा गाढ झोपला होता। दत्तारामने तिची साडी फेडली। तिला आता सगळं असह्य होत होतं। त्याने तिला खाली पाडलं। एक श्वापत जसा शिकारीवर तुटून पडतो तसा तो तिच्यावर तुटून पडला। ती विवळत होती। त्या विवळणाने तो आणखी पेटत होता। ते पाचही जण अघोरीपणाने तिच्यावरती तुटून पडले। तिच्या देहाचा विचार कुणीही केला नाही। त्यांना फक्त स्वतःच्या देहाची आग भागवायची होती। थोड्या वेळाने सगळं शांत झालं। आशा बेशुद्ध पडली होती। तिची जगण्याची आशा आता केव्हाच मावळली होती। दत्तारामने पाहिलं, तिचा श्वास अजूनही सुरू होता। हिला जर जिवंत ठेवलं तर ही आपला बोभाटा सगळ्या गावात करेल। त्याने हाताने महादू गुराख्याला खून केली। महादू पुढे झाला। तो आशाचा गळा आवळू लागला। आशा तडफडू लागली, पाय झाडू लागली, परंतु त्या नराधमांना तिची जरा देखील दया आली नाही। महादू अजून जोराने तिचा गळा आवळू लागला। आशाची तडफड शांत झाली। देह निश्चित पडला आणि तिचा अंत झाला। अचानक एकनाथला जाग आली। तो बाहेरच्या खोलीत आला। त्याला समोरचे दृश्य दिसले आणि तो नखशिकांत हादरला। हे पाचही जण एकनाथला एकदम पाहून गोंधळले। एकनाथ पळून जाऊ लागला, पण बंडू सुताराने त्याला पकडले। दत्ताराम, या खोळ्याचं काय करायचंय? बंडू सुताराने विचारलं। एक काम करा, ती उरलेली दारू त्याला पाजा। पुढे होऊन महादूने त्याच्या तोंडात दारू ओतायला सुरुवात केली। एकनाथ झटापट करू लागला। तोंडात जाणारी दारू त्याला आता सह्य होत होती, पण बंडू सुताराने त्याला घट्ट धरून ठेवलं होतं। दारूच्या नशेमुळे एकनाथ पुन्हा गुंग झाला। त्याच्या अंगात जरा जोस आल्यासारखं वाटलं। त्याने अचानक बंडू सुताराला झटका दिला। बंडू सुतार कोलमडून मागे उताना पडला। एकनाथ एकदम उघड्या दारातून बाहेर पळून गेला। दत्तारामने बंडू सुताराला शिवी हसडली आणि ते सगळे एकनाथच्या मागे पळू लागले। पण अचानक समोर तमाशावरून येणारे लोक त्यांना दिसले। लोकांना पाहून बंड्या म्हणाला, दत्ताराम आता रे काय करायचं, समोरून सगळी लोक येत आहेत। दत्तारामने थोडा विचार केला आणि प्रीतम पुजाऱ्याला जवळ बोलावलं आणि अचानक तो प्रीतम पुजाऱ्याला मारू लागला। पुजाऱ्याचे कपडे त्याने फाडले आणि जवळ असलेला दगड हलकेच त्याच्या डोक्यात मारला। दगड मारल्यामुळे पुजाऱ्याचे डोके खळकण फुटले, रक्ताची धार वाहू लागली। पुजारी दत्तारामवर ओरडला, अरे हे दत्त्या, हे काय करतोय, माझं डोकं कशाला फोडलंस? लगेच दत्ताराम म्हणाला, हे बघ ऐक, आपण एक काम करू, तुझं डोकं एकनाथनं फोडलं आहे असं गावकऱ्यांना सांगायचं आणि हाच आपला पुढचा बेत। आपल्याला या खुणातून वाचायचं असेल आणि सगळा आळ एकनाथवर टाकायचा असेल तर मी सांगतो तसंच करा। त्यांची योजना त्यांनी ठरवली। एकनाथाच्या मागे ते पाचही जण पळू लागले। पुजारी रक्तबंबाळ डोकं घेऊन पळू लागला। जसे गावकरी त्यांना जवळ आलेले दिसले तसे हे पाचही जण ओरडू लागले, अरे त्या येड्या एकनाथला पकडा, त्याच्या अंगात भूत शिरलंय, त्याने त्याच्या बायकोचा गळा दाबून खून केलाय, पुजाऱ्याचं डोकं फोडलंय, पुजाऱ्याचा जीव घेत होता पण आम्ही आलो म्हणून वाचला हा, जो दिसेल त्याला तो मारत आहे, सरका बाजूला, जवळ नका जाऊ त्याच्या। आप्पा वाण्याचे हे बोलणे ऐकून आता सगळे गावकरी एकनाथपासून लांब पळत होते।